मंगलवार का दिन महाविकास आघाड़ी गद्दार दिन मना रही है। आज ही के दिन ठीक एक साल पहले महाविकास आघाड़ी सरकार गिरी थी। आज के दिन एक साल पहले महाविकास आघाड़ी सरकार गिरी थी और एक बड़ा झटका आघाड़ी को लगा था। अभी के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बगावत कर अपने साथ 40 विधायक लेकर अलग हो गए थे। इसी कारण महाविकास को सरकार से दूर होना पड़ा। इसी कारण मंगलवार का दिन महाविकास आघाड़ी की ओर से गद्दार दिवस मना रहा है। नागपुर शहर में भी वैरायटी चौक पर राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से गद्दार दिवस मनाया गया। इस अवसर पर शेखर सावराम बादे रिजवान अंसारी सहित बड़ी संख्या में पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। आज महाराष्ट्र मध्ये गद्दार दिवस म्हणून आम्ही पाळतो आहे। बरोबर एक वर्षापूर्वी या महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचं सरकार घालवण्याचं काम या ईडी सरकारनं केलं, भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंनी केलं। त्याचा निषेध म्हणून ज्या पद्धतीनं लोकतांत्रिक मार्गाने निवडून आलेलं सरकार, ज्या सरकारनं कोरोनाच्या काळात अतिशय यशस्वीपणे या कोरोनावर मात केली, त्या सरकारला घालवण्याचं काम या ईडी सरकारनं केलं। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हे पहिल्यांदा झालं आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून लोकतांत्रिक आयुधावर धनशक्ती हावी झाली आणि त्यातून हे सरकार बदलवल्या गेलं। या सरकारचा निषेध करण्यासाठी, या गद्दारांचा निषेध करण्यासाठी आजचा हा गद्दार दिवस या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहोत। सर्वसामान्य लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा संदेश देऊ इच्छिते की अशा प्रकारे पैशाच्या भरोशावर स्वतःला विकून जे लोक सरकार बदलवतात, अशा लोकांना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि अशा लोकांना पाठबळ देणाऱ्या, अशा लोकांना उत्प्रोत्साहित करणारी जी भारतीय जनता पार्टी आहे, अशी याही पार्टीला आणि त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांपासून आणि उमेदवारांपासून या महाराष्ट्रातील जनतेनी सावध व्हावं, अशा प्रकारचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी दिला। NBC न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।